लोकसभा निवडणुकीसाठी जळगावमधनं NCPचे जे विद्यमान आमदार आहे सतीश अण्णा पाटील, त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नेमकं त्यामागची भूमिका काय आहे, कशासाठी हा उमेदवारी अर्ज दाखल केला गेला आहे, त्यांच्याशीच आपण बोलूयात. काय सांगणार नेमकी, काय पार्श्वभूमी आहे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला? काही नाही, पक्षाकडून फॉर्म भरत असताना काळजी, सगळ्या दृष्टीनं काळजी घेतली जाते आणि म्हणून उद्या काही तांत्रिक मुद्द्यांवर अडचण येऊ नये यासाठी पक्षाच्याच आदेशाने मी डमी फॉर्म आज भरलेला आहे. त्याच्यामागे कुठलीही भूमिका पार्श्वभूमी नाही, पण सध्या राज्यात आणि देशात भाजपची मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करते त्याच्यात कुठे अडचण येऊ नये त्यासाठी घेतलेली ही काळजी आहे. आणि काही अडचण आली तर मग सतीश अण्णासारखा भक्कम उमेदवार डमी म्हणून द्यायला पाहिजे, त्यामुळे माझं नाव दिलेलं आहे, अशी काही पार्श्वभूमी नाही. राजकीय खेळी नेमके काय होत आहे त्याच्यामध्ये? तुम्ही म्हणता की पळवापळवी केली जाते, काय समीकरण? याच्यात तर काही उमेदवारीनंतर काही पळवापळवी होत नाही. जी काही पळवापळवी त्यांना करायची होती त्यांनी केली आणि त्याचं उत्तर येणाऱ्या लोकसभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि देशातील जनता देणार आहे. त्यामुळे आता जेवढे पळवायचे होते त्यांचे काय झालं आपल्याला माहिती आहे. माड्यात ज्यांना पळवलं त्यांना उमेदवारी पण मिळाली नाही, त्यामुळे सगळे सगळाच विश्वास त्यांचा याच्यातनं होतो असं नाही. आज आमचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आज नरेंद्र मोदी साहेबसुद्धा हजरलेले आहेत. वर्ध्यामध्ये त्यांनी आमच्या नेते शरद पवार साहेबांवर तोंडसुख घ्यायचा प्रयत्न आहे. याचा अर्थ ही मंडळी सगळी घाबरलेली आहेत आणि पवार साहेबाची भूमिका उद्याच्या देशाच्या राजकारणाला कलाटणी आणू शकते या भूमिकेतच नरेंद्र मोदींनी केलेलं वक्तव्य आहे. पण आता जनता सुज्ञ आहे, त्यांनी किती आव आणून प्रयत्न केला खोटं बोलण्याचं तरी त्याला जनता बोलणार नाही. त्यामुळे आज आमच्या पक्षाकडून आम्ही घेतलेली काळजी असं काही वेगळं कारण नाही, पण डमी कॅन्डिडेट म्हणून आम्ही तो फॉर्म भरलेला आहे. जळगाव जिल्ह्यातले जे मंत्री आहे भाजपचे ते वारंवार आपल्या आघाडीतल्या उमेदवारांवरती टीका करतायत, काय या टीकेला आपण उत्तर देणार आहात? आमच्यावर टीका करण्यापेक्षा मी तर म्हणेल की मागच्या वेळेला जे भाजपच्या माध्यमातून AT पाटील हे राज्यातल्या 2 नंबरचे उमेदवार होते, त्यांची उमेदवारी का कापली गेली याचं उत्तर गिरीश भाऊना येणाऱ्या काळात द्यावं लागणार. आणि मला वाटतं AT पाटलानं स्वतः त्यांना आरोप केलेले आहेत की माझी उमेदवारी का कापली गेली, मी गोळी का ठरला, ही सारं उत्तरं जर त्यांचाच खासदार देतो आहे तर त्यामुळे आम्हाला बोलायची गरजच नाही. त्यामुळे आमच्यावर बोलण्यापेक्षा अगोदर त्यांना त्यांचं घर स्वच्छ करावं लागेल, घरातल्या भानगडी स्वच्छ कराव्या लागतील. ज्या बंडखोरीच्या घोषणा आज AT पाटील करतायत, नाशिकला दुसरे उमेदवार करतायत, त्यामुळे ह्या साऱ्या गोष्टी त्यांनी त्याचं पाहायचं आहे. आम्ही आमच्या पक्षामध्ये आम्ही सक्षम आहोत, आमच्या भांडणापेक्षा त्यांच्या भांडणं निस्तरण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. अगदी खरं आहे, आपण पाहतोय पळवापळवीच्या राजकारणामध्ये कुठेही पक्षाचं नुकसान होऊ नये यासाठी सावधगिरीची भूमिका राष्ट्रवादीतर्फे केली जाते. म्हणूनच जे विद्यमान आमदार आहेत सतीश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अभिषेक सह अभिजित पाटील, आवाज मराठी, जळगाव.